येथून मुंबईकडे प्रवासी घेऊन जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला जेसीपी मशीनच्या पावड्याने अचानक धडक दिल्याने ट्रॅव्हल्सच्या समोरील भागाचे अतोनात नुकसान झाले असून सुदैवाने जीवितहानी टळली ही घटना चोवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान निंबी शिवारात पुसत वाशिम रस्त्यावर घडली सध्या पुसत ते वाशिम रस्त्याचे काम सुरू असून या रस्त्याचे काम सुरू असल्याने ठिकठिकाणी जेसीपी मशीनच्या सहाय्याने रस्ता खोदण्यात येत आहे सदर रस्ता संपूर्ण रहदारीचा असून मुंबई पुणे जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे पुसद वरून वाशिम रोड मार्गे चोवीस सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास माही ट्रॅव्हल्स मुंबईला प्रवाशी घेऊन जात असताना निंबी गावाशेजारी गेली रस्त्याचे खोदकाम करणाऱ्या जेसीबी चालकाने अचानक मशीन फावडे ट्रॅव्हल्सच्या समोरासमोर मारल्याने ट्रॅव्हल्सच्या कॅबिनचा चुरडा केला सुदैवाने जीवितहानी टळली याबाबत या वसंतनगर पोलीस स्टेशन येथे ट्रॅव्हल्स चे चालक लक्ष्मण वाघंबर चौहान राहणार कवडीपूर या चालकांनी जेसीपी क्रमांक सी ए टी तीन दोन तीन शून्य तीन मशीनच्या चालकाच्या विरोधात तक्रार दाखल केली ट्रॅव्हल्सच्या चालकांनी हॉर्न वाजवून साईड मागितली होती परंतु जेसीपी मशीनच्या चालकाने साइड दिली नाही तर जेसीपी मशीनच्या चालकाने रागाच्या भरात मशीनचा फावडाच ट्रॅव्हल्सच्या डाव्या साईडला मारून जाणीवपूर्वक ट्रॅव्हल्सची कॅबिन व काचा फोडल्या यामुळे ट्रॅव्हलचे दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाले त्यामुळे वसंतनगर पोलीस स्टेशनमध्ये जेसीपी मशीन चालकाच्या विरोधात गुन्हे नोंद करण्यात आले